हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल तुपसुलामध्ये मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते. सो आज बनवणार आहे आपण सुकं चिकन. चला तर मग स्टार्ट करूया. त्यासाठी मी आता इथं 1/2 किलो स्वच्छ धुवून चिकन घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी 1 चमचा हळद मीठ लावून घेतलेलं आहे आणि इकडं 1 खोबऱ्याची वाटी लसूण आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि इकडे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. इकडे खडा मसाला 1 चमचा, जिरे, लवंग, मिरी आणि धणं हे सगळं मी आता तव्यामध्ये भाजून घेणार आहे. खरपूस असं आणि भाजून घेतल्यानंतर हे आपण सगळा खडा मसाला मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे. आणि हो, इथं टोमॅटो 1 चिरून घेतलेला आहे आणि आलंसुद्धा घेतलेलं आहे. आणि आता आपण तो मसाला भाजलेला आहे ना तो मिक्सरमधून काढून घ्यायचा आणि त्याच्यानंतर हे आपण खोबरं भाजून घेतलेलं, खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर हे आपण आता मिक्सरमधून काढून घेऊया. आणि हे आपलं वाटण झालेलं आहे तयार आणि आता आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आणि आता त्याच्यामध्ये आपण तेल टाकत आहोत. आता सुकं चिकन म्हटल्यानंतर आपल्याला तेलाचा जास्त वापर करावा लागणार आहे. आणि आता आपण हा बारीक चिरलेला कांदा भाजून घेत आहोत. मस्त असा, जास्त पण नाही गोल्डन कलर येऊन द्यायचा, भाजून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर हा हे टोमॅटो पण मी आता ॲड केलेलं आहे ते पूर्ण एकजीव करून. आता त्याच्यानंतर ते आपण मिक्सरमधून काढलेलं वाटण मसाला तो पण मी आता ॲड करते आणि हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं. पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं. याच्यामध्ये तेल आपल्याला अजून पण लागणार आहे जरा. आणि आता याच्यामध्ये 1 चमचा बेडगी मिरची पावडर, चिकन मसाला, 1 चमचा हळद, जरा कमीच टाकलं आहे हळद कारण मग अशी आपण तिथं स्टार्टिंगला चिकनला टाकली होती आणि चवीनुसार मीठसुद्धा त्यावेळेस टाकलेलं होतं त्यामुळे जरा जपूनच. आणि आता ह्याच्यामध्ये आता मी चिकन ॲड केलेलं आहे आणि आता हे पूर्ण मी मिश्रण एकजीव होईपर्यंत परतून घेते. मस्त असं मिश्रण एकजीव होत आहे. तो मसाला पूर्ण चिकनला व्यवस्थित लागला पाहिजे. मस्त. आणि आपल्याला याच्यामध्ये तेल लागणार आहेच तर आपण वरून थोडं तेल ॲड करूया याच्यामध्ये. म्हणजे जरा कसं मसाला पण मिक्स व्यवस्थित होईल चिकनला. आणि पूर्ण असं परतून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. आणि हे आपण आता 5-10 मिनटं हे आपण आता झाकून ठेवायचं आहे बंद करून. आणि त्याच्यानंतर आपण बघू शकतो तेल सुटलं आहे बऱ्यापैकी. मस्त असं माझ्या एका हातात मोबाईल असल्यामुळे मला ते पटकन झाकण काढता येत नव्हतं. सो फायनली झाकण निघालेलं आहे आणि आपलं सुकं चिकन ही ऑलमोस्ट रेडी आहे. मस्त एकजीव पण झालेलं आहे. आणि तुम्ही मसाला भाजत असतानाच तेल जरा जास्त टाका. ॲक्च्युली माझ्याकडून जरा तेल कमी झालेलं त्यामुळे मी नंतर वरून टाकलेलं. पण तुम्ही तसं नका करू, म्हणजे टाका. आणि जरी तुम्हाला नसेल जास्त तेलकट पाहिजे असेल तर ठीक आहे, नॉर्मलच टाका. आणि आता इकडे आपली चपातीसुद्धा रेडी आहे. कशी फुगली चपाती, मस्त. आणि हे बघा आपलं चिकन, सुकं चिकन ऑलमोस्ट तयार आहे. आणि इकडे मी प्लेट ही सजवलेली आहे. मस्त असं तेल सुटलेलं आहे. मस्त झालेली रेसिपी. सो तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला, आजची रेसिपी माझी
कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. थँक्यू.